नमस्कार, मी मनोज पोत्राजी, माझ्या चंद्रपूर बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूया आजच्या विशेष घडामोडी. चंद्रपूर आणि नवीन चंद्रपूर यांना जोडणाऱ्या दाताळा पुलाचे काम आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि नाना श्यामकुळे यांच्या प्रयत्नातून ह्या पुलाचे काम गतीने सुरू आहे. दरम्यान चंद्रपूर जिल्ह्याचे माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नावाचा बॅनर या पुलाच्या ठिकाणी लावण्यात आला, त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे की नेमकं या पुलाचं नाव काय. कोणी म्हणतं राजीव गांधी उड्डाण पूल, तर कोणी म्हणतं राम सेतू उड्डाण पूल. तर काहींच्या मते चंद्रपुरातील जागृत माता, माता महाकाली यांचं नाव या पुलाला देण्यात यावं, तर आणखी काही जणांच्या मते या उड्डाण पुलाला राणी हिराई असं नाव देण्यात यावं. काहींच्या मते छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पूल असं नाव या पुलाला देण्यात यावं. अशा अनेक चर्चा सध्या शहरात रंगल्या जात आहेत. पण खरी वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घेऊया आजच्या माझं चंद्रपूरच्या या स्पेशल एपिसोडमध्ये. नमस्कार. चंद्रपूर व नवीन चंद्रपूरला जोडणारा हा पुलिया आहे आणि आपण आता तिथं उभे आहो. हा पुलिया माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व माजी आमदार नानाजी श्यामकुळे यांच्या प्रयत्नातून या पुलिया मंजूर करण्यात आला होता आणि त्या पुलियात आता कुठंतरी शेवटच्या टप्प्यामध्ये या पुलियाचं काम चालू आहे. आता हा पुलिया चंद्रपूरकरांसाठी एक ऐतिहासिक पुलिया आहे आणि चंद्रपूरकरांसाठी हा पुलिया कुठंतरी ऐतिहासिक आहे आणि त्याचबरोबर कुठंतरी चंद्रपूरकरांना उत्सुकता या पुलियाची. हा पुलिया कधी सुरू होणार आणि कोणत्या शेवटच्या टप्प्यात पूर्ण याचं काम आता सध्या तरी सुरू आहे आणि त्याचबरोबर या पुलियाला काय नाव द्यावं हे सुद्धा चर्चा चंद्रपूर शहरामध्ये आता रंगू लागलेली आहे. माजी खासदार नरेशजी पुगलिया यांनी राजीव गांधी उडान पूल ह्या पुलियाचं नाव द्यावं अशी मागणी केली. त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राणी हिराई नामवंत संस्थांनी हा पुलियाचं नाव कोणी छत्रपती शिवाजी महाराज तर कोणी बाळासाहेब ठाकरे हे नाव द्यावं असं सुचवलेलं आहे. परंतु चंद्रपूर शहरांना काय वाटते, चंद्रपूर शहरकरांना काय वाटते आपण जाणून घेऊया. दाताळा नवीन चंद्रपूरला जोडणारा या पुलिया संदर्भात शेवटच्या टप्प्यामध्ये याचं काम झालं आहे, तुम्हाला काय वाटतं या पुलियाला काय नाव देण्यात यावं? ह्या पुलियाला आपला चंद्रपूरचं आराध्य दैवत माता महाकाली आहे. म्हणजे काही इथं विवाद दिसतं, त्यामुळं महाकाली मातेचं नाव देण्यात यावं असं मला वाटतं. अच्छा, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं तरी नाव तिथे दिलं पाहिजे, कारण चंद्रपुरात छत्रपती महाराजांचा एकही पुतळा नाही आहे, त्यामुळे त्यांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव तरी दिलं पाहिजे. चंद्रपूर शहरा आणि नवीन चंद्रपूरला जोडणारा ऐतिहासिक पूल हा हिराई नदी पुलावरती बनलेला आहे, तुम्हाला काय वाटते ह्या चंद्रपूर शहरातील पुलाला काय नाव दिलं पाहिजे? चंद्रपूरचा जो हा हिराई नदी जो पुराना पूल आहे त्याला तोडून नवीन बनवलेला आहे, त्याला हिराई नदी हा नाव द्यायला पाहिजे, हिराई नदी उडान पूल. आज चंद्रपूर शहर जेवढे विविध साधन संपत्ती अभयारण्ये आणि वन समृद्धीने जे नटलेलं आहे, या शहराचे नाव राणी हिराई, राजमाता हिराई यांच्या काळामध्ये चांदागड असे होते. सन 1704 ते 1719 पर्यंतचा कारभार राणी हिराई यांनी यशस्वी पार पाडला. याच काळामध्ये त्यांनी प्रसिद्ध महाकाली मंदिर, एकोरी मंदिर, अंचलेश्वर गेट यांचीसुद्धा निर्मिती केली. अशा प्रकारे चंद्रपूर शहराच्या निर्मिती व विकास बघता त्यांचे योगदान आपल्याला विसरता येणार नाही. म्हणून दाताळा पुलाला राजमाता हिराई यांचे नाव देऊन महिलांचा योग्य सन्मान केला जाईल व इतिहासाला, चंद्रपूर शहराच्या इतिहासाला नवीन उजाळा मिळण्यास मदत होईल. म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हा अधिकारी साहेबांना आम्ही निवेदन दिले आहे. चंद्रपूर स्थित रामनगर दाताळा रोडवरील सध्या नवनिर्मित बांधकाम या दाताळावरील पुलाचं काम सुरू आहे. त्या पुलाला, त्या नवनिर्मित बांधकाम पुलाला प्रभू श्री रामचंद्राच्या नावाचा उल्लेख व्हावा, त्याच्यामध्ये एकतर श्री राम झुला किंवा रामसेतू या नावाचा उल्लेख व्हावा, ह्या विषयावर आज आम्ही जिल्हाधिकारीकडे निवेदन देण्यात आले.
त्यांना आज अशी मागणी करण्यात आली की चंद्रपूर जिल्ह्यातील तमाम हिंदूंची भावना त्या विषयावर त्या नावावर जोडण्यात आलेली आहे. त्यामुळे बाबू श्रीरामचंद्राचं नाव त्या पुलाला देण्यात यावे अशी आम्ही विश्व हिंदू परिषद भजरंगा जिल्हा चंद्रपूरतर्फे आग्रहाची विनंती करतो. आणि जय श्रीराम. आता आपण चंद्रपूर शहरातल्या विविध लोकांच्या प्रतिक्रिया या पुलासंदर्भात जाणून घेतल्या. प्रशासन आता या पुलासंदर्भात काय निर्णय घेते हे बघूया. कॅमेरामॅन देवा बोरटकर सोबत मी मनोज पोतराजे.